हॅलो हॅलो, मी आहे अमेझिंग अदिती आणि तुम्ही ऐकत आहात ओळख बाजार पेठेची इथं भरपूर काही नव 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 या फ्रेंड्स, सध्या अपघाताचं प्रमाण खूप वाढलंय, त्यामुळे सेफ ड्रायव्हिंग करणं ही काळाची गरज बनलीय. त्याचं काय झालं, काल माझी ताई ग्राउंड वर फोर व्हीलर शिकत होती. गाडी कशी शिकवतात हे जाणून घ्यायचं होतं म्हणून मीही तिच्या बरोबर गेले. तिथे गेल्यानंतर माझी कुलकर्णी ड्रायव्हिंग स्कूलच्या श्रुती मॅडमशी ओळख झाली. प्रॅक्टिस संपल्यानंतर कुलकर्णी मोटार ड्रायव्हिंग स्कूल बद्दल अधिक माहिती जाणून घेण्यासाठी सातारच्या मंगळवार पेठेतील अमोघ अपार्टमेंटच्या बेसमेंटला असलेल्या त्यांच्या ऑफिसमध्ये मी गेले आणि कुलकर्णी ड्रायव्हिंग स्कूलच्या श्रुती मॅडम कडून त्यांच्या ड्रायव्हिंग स्कूलची अधिक माहिती जाणून घेतली. मॅडम, तुम्ही खरंच खूपच छान रीतीने ट्रेनिंग देताय. थँक्यू. तुम्ही किती वर्ष या क्षेत्रात कार्यरत आहात? गेली 9 वर्ष मी हे उत्तम महिला चालक बनवण्याचं काम करत आहे. आजपर्यंत शिबिरं व ट्रेनिंग स्कूलच्या माध्यमातून 3000 महिलांना ड्रायव्हिंग ट्रेनिंग दिलंय. महिला उत्तम चालक बनल्या तर आहेतच, पण त्याचबरोबर कुटुंबातील पुरुषांचं 80% काम सोपे झाले आहे. स्वतःमध्ये एक सकारात्मक बदल करून महिला कुटुंबाला हातभार देखील लावत आहेत. ग्रेट. पण मॅडम, ड्रायव्हिंग स्कूल सुरू करण्याची संकल्पना तुम्हाला कशी काय सुचली? टीव्हीवर कार्यक्रम पाहत असताना इतर महिलांप्रमाणे आपणही काहीतरी केलं पाहिजे असं मला वाटायचं. माझी अपेक्षा थोड्याच दिवसात सफल होईल अशी एक घटना घडली. ती म्हणजे, अगं, माझ्या मिस्टरांची बदली साताऱ्यासारख्या शहरात झाली आणि तिथं मी एका नामांकित केमिस्ट पतसंस्थेचे पिग्मी कलेक्शन सुरू केलं. पिग्मी कलेक्शनचं काम फिरतीचं असल्यामुळे मी स्कूटी गाडी विकत घेतली. टू व्हीलरचा उपयोग आणि काळाची गरज या दोन्ही गोष्टींचं महत्त्व मला कळलं. आपण हे सर्व शिकलो, पण इतर महिलांचं काय हा प्रश्न माझ्या मनात आला. त्यावेळी टू व्हीलर गाड्या शिकवण्याचं मनात येऊन गेलं आणि श्रुती कुलकर्णीच मोटार ड्रायव्हिंग स्कूलची स्थापना केली. ग्रेट. याशिवाय आम्ही पूर्ण जिल्ह्यासाठी कंपन्यांमार्फत ड्रायव्हिंग कॅम्प पण भरवतो. यामध्ये एका वेळेस 150 महिलांना टू व्हीलर ट्रेनिंग फ्री ऑफ चार्ज देतो. या कॅम्पमार्फत महिलांची गाडीबद्दलची भीती जावी ही प्रांजळ अपेक्षा असते. यात व्हेकल सेल्स कोच म्हणून पण मी काम करते. आज कुलकर्णी मोटार ड्रायव्हिंग स्कूलतर्फे टू व्हीलर व फोर व्हीलर चालवण्याचे प्रशिक्षण दिले जाते. याचा कालावधी 1 महिन्याचा असतो आणि स्कूलचं वैशिष्ट्य म्हणजे महिलांना शिकवण्यासाठी महिला प्रशिक्षकच आहेत. अमेझिंग. मॅडम, ड्रायव्हिंगचं ट्रेनिंग कशा प्रकारे दिलं जातं? सर्वप्रथम आम्ही टू व्हीलर फोर व्हीलर गाडी शिकणाऱ्या उमेदवारांना योग्य माहिती सांगून त्यांच्या मनाची तयारी करून घेतो. त्यानंतर गाडी शिकवण्यासाठी प्रथम लर्निंग लायसन्स काढतो. गर्दीमध्ये मी स्वतः शिकणाऱ्या महिलेच्या मागे बसून टू व्हीलर गाडीचे ट्रेनिंग देते. त्याचबरोबर घाट, मोठा उतार, मोठ्या चढ्याच्या ठिकाणी चारचाकी कशी चालवायची याचं पण ट्रेनिंग आमच्याकडे दिले जाते. गाड्यांबाबतची माहिती, रस्ते, वाहतुकीची चिन्ह, रोड सेन्स, वाहतुकीचे व आरटीओचे नियम इत्यादी गोष्टी समजावल्या जातात. दॅट्स रिअली गुड. मॅडम, तुम्ही ड्रायव्हिंग कॉन्टेस्ट मध्ये पण पार्टिसिपेट केलं होतं, त्याबद्दल काय सांगाल? मी 2011 ते 2014 लवासा वुमेन्स ड्रायव्हिंग कॉन्टेस्ट मध्ये भाग घेतला होता. सातारा जिल्ह्याचे नाव लवासापर्यंत पोहोचवले याचा आजही मला आनंद होतोय. विशेष म्हणजे पश्चिम महाराष्ट्रातून मी एकमेव स्पर्धक होते. तसेच सातारा ते महाबळेश्वर वुमेन्स रॅलीमध्ये आम्हाला ऑल गर्ल्स कारचे बक्षीस मिळाले. मी एवढंच सांगेन की जर महिलांचा गाडी चालवण्याचा आत्मविश्वास वाढला तर या क्षेत्रातही महिला मागे राहणार नाही. त्याबरोबर आम्ही आरटीओची सर्व प्रकारची कामे करून देतो. ड्रायव्हिंग शिका व शिकवा आणि अपघात आणि आपण यावर आम्ही लेक्चर्स अरेंज करतो. फॅन्टॅस्टिक. मॅडम, मला तुमचा नंबर देता का? हो, घे ना. 98 50 19 90 21. 98 50 19 90 21. थँक्यू मॅडम. वेलकम. सो फ्रेंड्स, ड्रायव्हिंग शिकायचं असेल तर सातारच्या मंगळवार पेठेतील अमोघ अपार्टमेंटच्या बेसमेंटला असलेल्या कुलकर्णी मोटार ड्रायव्हिंग स्कूलला अवश्य भेट द्या आणि अशीच नाविन्यपूर्ण माहिती ऐकण्यासाठी उद्या पुन्हा भेटूयात आपल्या आवडत्या सातारा आकाश